नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर दत्ता हरिहरनराव। आज आपण पुन्हा एकदा राजस्थान सत्ता संघर्षावर बोलणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण असं म्हणालो होतो की सचिन पायलटनी पक्षांतर बिंदी विधेयकाचं उल्लंघन केलं नाही आणि म्हणून सभापतींनी त्याच्यावर कारवाई करण्यासाठी दिलेली नोटीस हा उतावीळपणा आहे, तिथे थोडी गडबड त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळं हायकोर्ट काय निकाल देईल आणि सुप्रीम कोर्ट काय निकाल देईल यावर आपण व्हिडिओ केला होता। पण आज आपण पाहतो आहोत की उद्या सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे, तर त्यामध्ये त्यांनी ज्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केलेलं आहे की ही सगळी जी प्रक्रिया आहे सभापतीच्या अधिकाराची ती पक्षांतर बंदी विधेयकापर्यंतच सीमित होती, पण सचिन पायलटनी ते उल्लंघन केलं नव्हतं। म्हणजे सभागृहाच्या बाहेर जे काही कृती केली ती कृती सभापतीच्या अधिकाराच्या कक्षेत येते का, आणि ते येते म्हणून ते सुप्रीम कोर्टात गेले। आता उघड उघड आहे, सर्वांना लक्षात येते आहे की सुप्रीम कोर्टही त्यावर निकाल कशा पद्धतीने देणार आहे याची गाईडलाईन त्यांनी दिलेली आहे, कारण हा विषय लोकशाहीत मतभेदाचा आवाज दडपून टाकला जाऊ शकत नाही असे मत त्या न्यायालयांनी व्यक्त केलेले आहे। सुप्रीम कोर्टातल्या त्या ज्या बेंचवर ज्या खंडपीठासमोर ही केस चालली त्या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी या तिघांच्या खंडपीठाने ही सुनावणी दिलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता 27 सुनावणीमध्ये ते हा विषय व्यापक आहे, लोकशाहीशी संबंधित व्यापक विषय असल्यामुळे त्यामध्ये सविस्तर सुनावणी करावी लागेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि गहलोत, अशोक गहलोत ज्यांना आपण राजस्थानच्या राजकारणामध्ये एक जादू करणारा अत्यंत संयमी राजकीय नेतृत्व असलेला राजकारणी म्हणत होतो, ते सातत्याने अडचणीमध्ये येत आहेत। हे खरं आहे की त्यांना अधिवेशन बोलवण्यासाठी चा हक्क आहे, अशोक गहलोतांना तो अधिकार आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम 163 नुसार। राज्यपालावर मंत्रिमंडळाचा निर्णय बंधनकारक आहे आणि असा निकाल नबन रेबिया विरुद्ध उपाध्यक्ष खटला 2016 यामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे, त्यामुळं राज्यपालाला शॉर्ट नोटीसवर सुद्धा अधिवेशन बोलवता येऊ शकते। पण देशामध्ये जे चालू आहे हे सगळं पाहता राज्यपाल ते बोलवत नाहीत, कारण ते सुनावणी येईपर्यंत पाहूत कोरोनाची परिस्थिती आहे। आणि मग याचा आपण जर दुसऱ्या अंगाने विचार केला तर शिवराज सिंग चौहानांचं मध्य प्रदेशमधलं सरकार जेव्हा शपथविधी घेत होतं ती सगळी उलटपालट होती, तिथली विधानसभा जेव्हा चालू होती तेव्हा कोरोनाचीच परिस्थिती होती। म्हणजे हे सगळं चित्र असं आहे, कारण भाजपला ही संधी शोधायची आहे आणि ज्या ज्या ठिकाणी भाजपयुक्त राज्य आहे ते पाडायचं आहे आणि यामध्ये ते काँग्रेसपेक्षाही एक काकण पुढं आहे, माहीर आहे असं आपण म्हणू। पण ही सगळी जी प्रक्रिया आहे, ही सगळी जी परिस्थिती आहे ती काँग्रेसच्या अंतर्गत मतभेदातून निर्माण झालेली आहे आणि म्हणून काँग्रेसने अंतर्मुख होऊन आपल्या राहसाची कारणं शोधली पाहिजेत। जर सचिन पायलट आणि अशोक गहलोतांमध्ये मागच्या 8 बोललं नसेल, आता ते म्हणत आहेत की आमच्या दोघांमध्ये बोललं नाही, म्हणजे काय, म्हणजे सामूहिक जबाबदारीचं तत्व तुम्ही वेशीवर टांगून ठेवलेलं आहे, मंत्रिमंडळामध्ये सुसंमत नसेल तर लोकशाहीचं काय, म्हणजे असा एक व्यापक प्रश्न आणि अत्यंत संयमी असणारा नेता असा आपल्याकडून एक अशा चुका करतो आहे, हे सगळं पाहिलं तर आपल्या असं लक्षात येते की हायकमांडचं काम काय असते। हायकमांडने या दोघांची मतभेद मिटवायला पाहिजे होती, कारण सचिन पायलटने अद्यापही काँग्रेसचं सदस्यत्व सोडलेलं नाही, म्हणजे त्याचं सदस्यत्व आता रद्द करता येत नाही। आणि सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये असंही म्हटलेलं आहे की सभापती हा जजच्या इक्वल असतो पार्लमेंट विधानसभेमध्ये आणि सभापतीच त्याच्या विरोधामध्ये अपील करायला गेलेला आहे, म्हणजे मग सभापतीचं जे आपण निपक्ष स्थान जे म्हणतो, निरपेक्ष तटस्थ भूमिका जी म्हणतो, त्याला पक्षांतर बंदीमध्ये सभापती झाल्यानंतर त्याला पक्षाचं सदस्यत्वचा राजीनामा देण्याचा सुद्धा अधिकार आहे, त्यांनी तो सदस्यत्व सोडलं तरी त्याचं सदस्यत्व रद्द होत नाही। असं असताना सभापती कशा पद्धतीने वागत आहेत हे आपल्या लक्षात येते। आणि आपण जर भारतीय राजकारणाची परंपरा पाहिली तर आपण हे पाहिलं पाहिजे की पंडित नेहरूंनी आपल्या पहिल्या सभापतींना गमा मावळणकरांना आपल्या कॅबिनमध्ये बोलावलं होतं, तर त्यांनी त्यांना जाणीव करून दिली की संसदीय लोकशाहीमध्ये सभापती हा निपक्ष असतो
आणि मी जेव्हा सभापती झालो तेव्हा मी आता काँग्रेसचं सदस्य नाही आणि म्हणून मी तुमच्या कॅबिनमध्ये येणं हे त्या तत्वाचं उल्लंघन केल्यासारखं होईल असं जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा त्याचा राग न येऊ देता पंडित नेहरूंनी त्याला लोकसभेचा संसदेचा जनक ही पदवी बहाल केली. म्हणजे ही जी सुसंस्कृतपणा होता लोकशाहीमधला तो दिवसेंदिवस लोप होतो आहे आणि सरकार आपला उतावीळपणा आपला आरोगणपणा आपला अहंकार प्रकट करते आहे. आता अशोक गहलोत त्यांनी आता घोषणा केलेली आहे की विधान भवनाच्या बाहेर राजभवनाच्या बाहेर सगळे लोक नारे देत आहेत सगळे आमदार जमलेली आहेत त्यांचं बहुमत आहे त्यांचं बहुमत नाही असं कोण म्हटलेलं आहे तर सचिन पायलटनी म्हटलेलं आहे विरोधी पक्षांनी तर म्हटलेलं नाही किंवा त्यांना बहुमत सिद्ध करा असं राज्यपालांनी सुद्धा म्हटलेलं नाही तरी सुद्धा ते आम्हाला बहुमत सिद्ध करायचं आहे असं म्हणत आहेत. म्हणजे हे चुका मागून चुका होत आहेत. आता त्यांनी घोषणा केलेली आहे की जर राज्यपालांनी हे ऐकलं नाही कारण राज्यपालांनी हे ऐकायला पाहिजे मंत्रिमंडळाने जर सल्ला दिला सांगितलं अधिवेशन बोलवा तर शॉर्ट नोटीसवरती बोलवलं पाहिजे कारण हा त्यांचा संवैधानिक हक्क आहे पण ते तसं होताना दिसत नाही. सरकार हे करायला तयार नाही आणि सरकार जर हे करणार नसेल तर आम्ही राष्ट्रपती दिल्लीला जाऊ राष्ट्रपती भवनावर आम्ही मोर्चा काढू आणि दिल्लीमध्ये आम्ही मोर्चा काढू. त्यांनी आता तर घोषणा केलेली आहे की तालुका तालुक्यावर जिल्ह्यावर ग्रामपंचायतीवर जनतेचा जन आंदोलन होईल जनता घेराव घालेल. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे सत्तेसाठी जेव्हा ही सगळी पक्ष हे करत असतात त्याची दुसरी बाजू अशी आहे की काँग्रेसकडे आता अशोक गहलोतांकडे जी 98 आमदार आहेत म्हणजे 102 आहेत त्यापैकी दोन बिमार असल्यामुळे ते घरी आहेत आणि 98 आमदारांना त्यांनी हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे. त्या हॉटेलचा एका दिवसाचा कमीत कमी खर्च 14,000 आहे आणि जास्तीत जास्त 39,000 आहे आणि मग तो आता 16 दिवस झालेली आहेत पुढे अजून 21 दिवस त्यांना ठेवायचं म्हणजे किती पैसे खर्च होणार आहेत आणि हा सगळा जो घोडे बाजार आहे त्यामध्ये सुद्धा निश्चितता नाही. सचिन पायलटांचं हे सगळं जर सक्सेस झालं असं कळालं तर पुन्हा त्यातले काही आमदार फुटतील म्हणजे त्या आमदारांवर आपला विश्वास नाही ते आपल्याच पक्षाच्या पाठीशी राहतील काय पूर्ण वेळ ह्याची भीती असल्यामुळं ते जन आंदोलन करतो म्हणत आहेत. म्हणजे आणीबाणीच्या नंतर भारतामध्ये जनतेने ह्या सगळ्या मंत्रिमंडळांना घेराव घातला घेराव घालण्याची घोषणा केली. गांधी मैदानावर जयप्रकाश नारायणनी जो नारा दिला आणि त्या नाऱ्याला जनतेने प्रतिसाद दिला त्याचं कारण हे होतं की जेपींचा नारा हा अंधेरे में एक प्रकाश जयप्रकाश जयप्रकाश हा होता तो सत्तेसाठी नव्हता तो जनतेच्या आंदोलनाचा होता. कारण आता लोकशाही ही फक्त निवडणुकी प्रतिपूर्ती राहिलेली आहे आणि ती निवडणूक सुद्धा निवडून आल्यानंतर आमदार जर कुठल्याही पक्षात जात असतील तर त्या मतदाराच्या मताला काही किंमत राहत नाही आणि मग व्यंगचित्रकार पोगो म्हणतो की हा लोकशाहीचा बुरुज आतून पूर्ण पोखरलेला आहे. ही फक्त कागदावरची लोकशाही आणि कागदावरच्या लोकशाहीने खऱ्या अर्थाने जनतेला सहभागी करून घेता येत नाही. आज काँग्रेसने आपल्या राहसाची काय कारण आहे त्याचा जर शोध घेतला तर त्याच्या लक्षात येईल काँग्रेस सेवादल कुठं आहे. ह्या सगळ्यांची मोडतोड इंदिरा गांधींनी ज्या पद्धतीने केली त्याचे परिणाम हे आहेत आणि आज आपण पाहतो की नरेंद्र मोदींचा आदर्श इंदिरा गांधी राहिलेली आहेत आणि म्हणून पंतप्रधान त्या दिशेने त्यापेक्षा अधिक एक पाऊल पुढे वाटचाल करत आहेत आणि त्यांना उत्तर देण्या इतकं जनतेचं नेतृत्व आज काँग्रेसमध्ये राहिलेलं नाही आणि म्हणून काँग्रेसला अगोदर आपला पक्ष मजबूत करावा लागणार आहे पक्ष बांधणी करावी लागणार आहे आणि मग जनतेला जन आंदोलनासाठी आव्हान द्यावं लागणार आहे. तोपर्यंत जनता कशी काय तुमच्यावर विश्वास ठेवेल आणि कुठल्या नेतृत्वाच्या मग जनता आज उभी टाकेल कारण जनतेला हे माहीत नाही का जनता हे पाहत आहे. जनता आज कोरोनाच्या अत्यंत भीषण परिस्थितीमध्ये आहे देशावर देश अशा अत्यंत वाईट संकटांमध्ये सापडलेला आहे आणि अशा काळामध्ये जर हे सगळं सत्ता संघर्षाचा खेळ चालू असेल हे सगळी सरकत चालू असेल तर जनता काय करणार आहे. कारण अटल बिहारीजींची एक कविता आहे त्यांनी असं म्हटलं होतं क्या फरक पडता आहे सरकार राम का हो या रावण का हो जनता बिचारी सीता होती है. अगर राम का राज्य है तो किसी धोबी के कहने पर उसे वनवास में भेज दिया जाता है. अगर रावण का राज्य है तो उसे बूटा के लिया जाता है. म्हणजे राज्य अगर पांडव का है तो डाव पे लगाई जाती है अगर कौरव का है तो उसका भरी सभा में वस्त्र हरण होता है. जनता बिचारी सीता या द्रौपदी होती है क्या फरक पड़ता है सरकार काँग्रेस का होता है या भाजप का होता है. आणि मग यातून आपल्याला ही परिस्थिती लक्षात येते की जनतेला या परिस्थितीतून काय हे होणार आहे आणि जोपर्यंत सरकार सत्ता केंद्रित राजकारण सोडणार नाही आणि सत्तेसाठीच ज्या ह्या सगळ्या गोष्टी चालू असतील तर विधानसभा जास्त दिवस हॉटेलमध्ये बंद करून ठेवता येणार नाही आणि ही भीती
सतत अशोक गहलोतांना चुका करायला भाग पाडते आहे. अशोक गहलोत अस्वस्थ आहेत, ते पुन्हा पुन्हा हे करत आहेत आणि याचा फायदा केंद्रात बसलेलं सरकार घेते आहे. आणि आपल्याला माहित आहे की राज्यपाल हा रबरी स्टॅम्प असतो, कारण आपण रमेश भंडारी पासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल राज्यपालांपर्यंत आपण पाहिलेलं आहे. म्हणजे ही सगळी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तर पहाटे शपथविधी दिली होती अजितदादाला आणि देवेंद्र फडणवीसांना, भगतसिंग कोश्यारींनी. म्हणजे ही सगळी जी प्रक्रिया आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. राज्यपाल हा केंद्रातल्या केंद्र सरकारचं बाहुलं बनून राहिलेला आहे आणि मग अधिकार असताना सुद्धा ते याचं उल्लंघन करत आहेत. म्हणून यासाठी यांनी कोर्टात गेलं असतं, चाललं असतं, पण त्यांनी अगोदर चुकीचं पाऊल उचललेलं आहे आणि त्या दिशेने ही आता वाटचाल चालू आहे. आणि म्हणून मग उद्या जे हा सगळा जो सत्तेसाठीचा गोंधळ चालू आहे त्यावर आपण जर बारकाईने पाहिलं तर हे सगळं जे राजकारण आहे, जनता घेरावी असं वाटत असेल, जनतेचं आंदोलन व्हावं असं वाटत असेल, तर काँग्रेसला आपलं मूल्यमापन करावं लागेल. जनतेला ही जाणीव द्यावी लागेल की सरकार हे जनतेसाठी, जनतेच्या मैदानामध्ये उतरणारं सरकार आहे आणि जनतेच्या प्रश्नासाठी आपल्याला काम करायचं आहे, तर ते जन आंदोलन होईल. अन्यथा हे सगळं काही होणार नाही, कारण काँग्रेसच्या राहसाची सगळी कारणं हीच आहेत की आपण निश्चितपणे एक धोरण, सेक्युलरिझमचं धोरण सुद्धा आपण निश्चितपणे स्वीकारू शकलो नाहीत आणि त्याचा फायदा या सरकारने घेतलेला आहे. आणि म्हणून हे सरकार अडवाणीपेक्षाही आदर नरेंद्र मोदी फार पुढचे आहेत आणि म्हणून हे जोडी जी आहे अमित शहा आणि नरेंद्र मोदीजींची, ते पुढचं पाऊल चाणक्याच्या पद्धतीने ते ठरून सगळं करत असतात. आणि म्हणून ह्या सगळ्याचा अभ्यास करून आपल्यालाही त्या दिशेने ही सगळी वाटचाल करावी लागणार आहे. कारण रामचंद्र गुहानी म्हटलेलं आहे की हे ही जी वाटचाल आहे ती इंदिरा गांधीपेक्षाही पुढच्या दडपशाहीच्या पद्धतीची आहे. आणि म्हणून हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि हा सगळा जो सत्ता संघर्ष आहे, हा सत्ता संघर्ष पुढच्या काळामध्ये या सभापतीचे अधिकार मर्यादित करणार आहे. आता सुप्रीम कोर्ट त्यांचे अधिकार काय आहेत हे सांगेल. आणि सचिन पायलटाला, म्हणजे पक्षामध्ये लोकशाही असली पाहिजे, कारण हा विषय लोकशाहीशी संबंधित आहे. कारण विधानसभेमध्ये काही झालं नाही, त्यांनी पक्षादेश मोडला नाही, न त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला नाही, तो आताही काँग्रेसचा सदस्य आहे, तर त्याचं सदस्यत्व सभापतीला रद्द करता येत नाही. आणि पक्षामध्ये डेमोक्रेसी असली पाहिजे, जे की ब्रिटनमध्ये असते, आणि त्या धर्तीवर आपल्या इथं तिचं काय झालं हे ते पाहता येतात. ते त्यावरती सुनावणी येईल आणि मग ते सांगतील की सभापतीला ह्या मर्यादा आहेत, सभापतीचे अधिकार ही आहेत. अशा पद्धतीचा एक ऐतिहासिक निकाल उद्या लागणार आहे. पाहू आपण उद्या काय होते ते. आज एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.